Language is a tone of time and thought of mind. Language is something which conveys heart's feelings towards the people. These are the views of noted Marathi writer Abhiram Bhadkamkar on language. Abhiram Bhadkamkar was speaking during the third Mahamarathi Sammelan organized by Goa Marathi Academy at Marshall. Marathi Academy President Anil Samant and other dignitaries shared their thoughts. Watch. उलट मी असं म्हणतो माहितीच्या आदान प्रदान झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने भाषेचं काम सुरू होतं कारण भाषा आपल्या हृदयातला जो एक स्वर असतो आपल्या मनातल्या ज्या भावना असतात आपल्या मेंदूतला जो विचार असतो त्याला अधिकाधिक चांगल्या पद्धतीने शब्दामध्ये व्यक्त करून समोरच्या माणसापर्यंत पोहोचवतं आणि म्हणून भाषेची गरज असते केवळ एकमेकांना माहिती देण्यासाठी भाषेची गरज नसते ती माहिती तर आदि मानव हाताच्या खणाखुणा करूनही देत होता पण त्याला शब्दांची गरज लागली भाषेची गरज लागली ती याच्यासाठी माही जगत असतो लेखकही जगत असतो पण लेखक जगता जगता त्या जगण्याकडे बघत असतो आणि नुसतं बघत नसतो तर बघता बघता त्या जगण्याचं पृथक्करण करत असतो एका पद्धतीने त्याचं विश्लेषण करत असतो त्याचे वेगवेगळे अर्थ आणि संदर्भ जोडत असतो त्यांना अर्थ निर्माण करत असतो आणि हे त्याला जे जगण्याचं सापडलेलं सूत्र आहे जे सापडलेलं सार आहे ते जेव्हा त्याला दुसऱ्या कोणाला तरी सांगायची इच्छा निर्माण होते तेव्हा तो लहल लागतो मला जो बदल मी तुम्हाला म्हटलं की कुठला बदल दिसतो आहे तर मराठी कार्यक्रमांच्या अशा प्रकारच्या संमेलनाचं संयोजन करणं आणि सहभागी होणं या दोन्ही दृष्टीनं नवीन पिढी येते आणि ती पिढी येण्यासाठी 3 वर्षापूर्वी प्रारंभ केला की व्यक्तिमत्व विकसनाचे काही वर्ग निवासी वर्ग त्या ठिकाणी घेतले गेले आणि त्यातून आज या ठिकाणी बाहेर बसणारे जे आतमध्ये मागे वावरणारी सगळी जी मंडळी आहे ती गेल्या 3 वर्षामध्ये अकादमीचं कार्य करून करून पुढे येतात आज तुमच्या इथेही लक्षात आणखी एक गोष्ट लक्षात आली असेल की गोव्यामध्ये प्रोफेशनल अशा प्रकारचं निवेदन करणारी गाणारी मंडळी आहेत पण या सगळ्यांना बाजूला ठेवून या ठिकाणी आमचे जे विद्यार्थी आहेत प्रारंभी उद्घाटनाच्या प्रारंभी ही नवी मुलं हा रिपोर्टर महेश गोयेकर फ्रॉम मार्शल